चला आज आपण बनवूया चिकन ग्रेव्ही। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण। त्यासाठी मी 400 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे, त्याला हळद मीठ आणि अद्रक लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करायला ठेवलेलं आहे अर्धा तास। त्यासाठी लागणारा मसाला आता आपण बघूया। एक चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 4 मिरी, 1 स्टारफुल, 4 लवंगा, अर्धा इंच दालचिनी, 1/2 चमचा मेथी, 1/2 चमचा खसखस, 4 चमचे ओलं खोबऱ्याचा किस, 2 बारीक चिरलेले कांदे आणि 1 बारीक चिरलेला टोमॅटो। आता आपण सुके मसाले थोडे भाजून घेऊया। हे जास्त भाजायचे नाही, हलकेसे थोडेसे गरम होईपर्यंत भाजायचे। आता हा मसाला ताटामध्ये काढून थंड करूया आणि थंड झाल्यावरती मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मसाला आता वाटून घेतलेले आहे, हे पाहायची कन्सिस्टन्सी। आता आपण ग्रेव्ही करायला घेऊया। पॅनमध्ये 4 चमचे तेल टाकूया। तेल गरम झाल्यावरती कांदा टाकून गुलाबी होईपर्यंत भाजूया। कांदा गुलाबी झालेला आहे, आता टोमॅटो टाकूया। टोमॅटो मऊ झालेला आहे, आता चिकन टाकूया यात। चिकनला थोडंसं मिक्स करून त्याच्यावर झाकण ठेवून 15 मिनटं शिजू देऊया। आता चिकन बऱ्यापैकी शिजलेले आहे, यात आपण आता मसाला टाकूया। आणि लाल मिरची पावडर टाकून थोडंसं परतूया। थोडं मीठ टाकूया। आता यात थोडं पाणी टाकून 20 मिनटं शिजत ठेवूया। वीस मिनटं झालेली आहेत, आता बघूया आपलं चिकन रेडी।